बातमी आहे मध्य रेल्वे संदर्भातली. मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे. चुकीच्या सिग्नलमुळे मालगाडी मध्येच अडकलेली आहे. बदलापूर कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. अंबरनाथहून कर्जतकडे जाणाऱ्या अनेक लोकल त्यामुळे रखडल्या आहेत. सुरेश काटे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. सुरेश, सध्या मध्य रेल्वेची लोकल सेवेसंदर्भातली काय परिस्थिती आहे, काय परिणाम जाणवतोय? विशाल, बदलापूर आणि कर्जतकडे जाणारी वाहतूक जी आहे ती आता सध्या ठप्प झालेली आहे. यामध्ये बदलापूर जवळ मालगाडी जात असताना तिला चुकीचा सिग्नल मिळाला, त्यामुळे या ही लोकल जी आहे ती दोन ट्रॅकच्या मध्ये अडकल्यामुळे बदलापूर आणि कर्जत जाणारी जी आहे ती ठप्प झालेली आहे. त्यामुळे आता नेमकं ह्या मालगाडीमध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे, इंजिन मध्ये काय बिघाड झालाय का, याबाबतची आता तपासणी जी आहे ती रेल्वेकडून करण्यात येत आहे. मात्र दोन्ही मार्गाकडेही जाणाऱ्या वाहतुकीवरती या मालगाडीमुळे परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. विशाल, नक्कीच धन्यवाद सुरेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.